मित्रांनो, आज आपल्याला वर्ग 8व्या, 9वा आणि 10वा या तीनही वर्गांना विषय इंग्रजी शिकवायचा आहे. इंग्रजीमध्ये आपण ग्रामर घेणार आहे. ग्रामरमधला पार्ट आहे आपला डिग्री. आता डिग्री हे तीन प्रकारची आहे. किती प्रकारची डिग्री आहे? तीन प्रकारची आहे. एक पॉझिटिव्ह डिग्री आहे, दुसरी कंपरेटिव्ह डिग्री आहे, तिसरी सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आता आपण या तीन डिग्र्या पाहिलेल्या आहेत. तीन डिग्र्यामध्ये कसं असते? तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ॲज लागत असते, तर सी डीच्या डिग्रीमध्ये ER लागत असते, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ST लागत असते. म्हणजे हिच्यामध्ये ॲज कंपरेटिव्ह डिग्रीमध्ये ER लागत असते, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ST लागत असते. तर अशा प्रकारचे हे वाक्य आपल्याला लागत असते. जसं आता एखादी एक्झाम्पल जर आपण पाहतो, म्हटलं जसं आलं बिग, आलं बिग, दुसऱ्या याच्यामध्ये बिगर होईल, तिसऱ्या याच्यामध्ये बिगेस्ट होईल. बिगेस्ट म्हणजे ही पॉझिटिव्ह डिग्री, हे कंपरेटिव्ह डिग्री, आणि हे सुपरलेटिव्ह डिग्री. तुम्ही अशा प्रकारचे तुम्ही प्रत्येक वाक्यात लिहू शकता. जसं कूल आलं, कूल, कूलर आणि कूलेस्ट. हे आता तुम्हाला समजून जाते की PD-मध्ये बिग आलं, बिगर, बिगेस्ट, बिग, बिगर, बिगेस्ट, कूल, कूलर, कूलेस्ट. तर अशा पद्धतीचा आपल्याला हे डिग्री आज शिकायची आहे. थोडंसं एक फॉर्म्युला आपण त्याच्यामध्ये शिकून घेऊ. समजा PD-च्या वाक्यामध्ये जर इज नॉट आलं वाक्यात, तर CD-चं वाक्य करताना त्या वाक्यामध्ये ध्यान असायला पाहिजे. इज नॉट असेल तर ध्यान असायला पाहिजे. SD-च्या वाक्यात इज द असेल, इज द असेल, तर CD-चं वाक्य करताना आपल्याला ध्यान एनी अदर पाहिजे. तर PD-चं वाक्य करताना आपल्याला नो अदर पाहिजे, नो अदर. आता त्याच्यानंतर आपण SD-च्या वाक्यामध्ये जर आपण पाहतो, म्हटलं तिसरं इज वन ऑफ द, इज वन ऑफ द, तर CD-च्या वाक्यामध्ये काय येईल? दॅन मोस्ट अदर येईल, दॅन मोस्ट अदर. तर तेच वाक्य PD-च्या वाक्यामध्ये काय येईल? व्हेरी फ्यू अदर येईल, व्हेरी फ्यू अदर. म्हणून हा फॉर्म्युला थोडासा आपल्याला काळजीपूर्वक अभ्यासाचा आहे. आणि एक छोटासा एक चार्ट बनवून ठेवा तुम्ही. एखादे खरड्याचं किंवा नोटबुकाचं जर पान असेल तर त्याला चिपकून द्यायचं आणि ते घरी आपल्याला टांगून द्यायचं. असो, आता आपण एखाद्या पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये, आता एखादी पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण एखादी एक्झाम्पल घेऊ इथे. एक्झाम्पल आता इथे एक्झाम्पलामध्ये आपण घेतलेलं आहे का, एक पॉझिटिव्ह डिग्री घेऊन राहिलेलं आहे का. मिल्क इज, मिल्क इज नॉट ॲज लाईट ॲज द फॅट्स. पहा, आपण PD-च्या वाक्यामध्ये इज नॉट हा फॉर्म्युला घेतलेला आहे. इज नॉटचा फॉर्म्युला घेतला आहे, तुम्ही त्याचं CD बनवू शकता, म्हणजे कंपरेटिव्ह डिग्री बनवू शकते. त्याच्यानंतर आपण कंपरेटिव्ह डिग्रीमध्ये एक फॉर्म्युला घेतलेला आहे. कंपरेटिव्ह डिग्रीमध्ये काय घेऊन राहिलेलं आहे आपण? समजा आता एखादी एक्झाम्पल याच्यामध्ये घेतलेला आहे, द फॅट्स किंवा मुंबई घ्या. मुंबई इज बिगर घेतलं, इज बिगर दॅन पुणे. CD-चं वाक्य आपण घेतलं, इकडे पॉझिटिव्हचं वाक्य घेतलं, इथं CD-चं वाक्य घेतलं. त्याच्यानंतर आपण आता इथं ER लागलेला आहे. पहा, इथं बिगर ER लागलेला आहे. याच्यामध्ये ॲज ॲज हा शब्द लागलेला आहे. इथं ॲज लागलेला आहे, इथं ॲज लागलेला आहे. आता आपल्याला EST म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर आपल्याला करायचा आहे. तर सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये आपण काय करू शकतो? समजा एखादी एक्झाम्पल याच्यामध्ये जरी घेतलं की राम इज द क्लेवरेस्ट. काय घ्यायचं आहे? क्लेवरेस्ट बॉय इन आवर क्लास, इन आवर क्लास. पहा मित्रांनो, आपण या ठिकाणी इज नॉट होतं,
इज नॉटचं म्हणजे पी डीचं वाक्य आपण केलं त्याचा आपल्याला सी डी करायचं आहे. तुम्ही सी डी त्याची करू शकता म्हणजे फॉर्म्युल्याचा ह्या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. जर आपल्या वाक्यात इज नॉट असेल तर सी डीचं वाक्य बनवताना त्या वाक्यामध्ये ध्यान असायला पाहिजे. जसं आता एखादी एक्झाम्पलमध्ये मी एक बनवून देतो, पुन्हा दुसरं एक सेंटेन्स आपण याच्यात घेऊ. काय समजा याचं आपल्याला सी डी बनवायची आहे, तर सी डी बनवताना आपण काय करू का याच्यानंतरचं वाक्य आपण पहिले घेऊ. म्हणजे द फॅट्स, आता द फॅट्स घेतल्यानंतर इकडे काही वाक्य उरलं का? नाही उरलं. मग आपण या तर टू बीच्या रूपाकडे, मग टू बीच्या रूपाला इज एम आर आहे म्हणून आर घेतला आपण. इथं नॉट घ्यायचं नाही, ॲज घ्यायचं नाही. आता लाईट होतं त्याला ई आर लावायचं आहे. काय लावायचं? आपल्या कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ई आर हा शब्द लावायचा आहे म्हणून आपण काय घेतलं, द फॅट्स आर लाइटर केलं. लाइटर, लाइटर. हां, आता आपण काय घेतलं, इज नॉट असेल तर आपला फॉर्म्युला काय म्हणते, ज्या वाक्यामध्ये इज नॉट असेल त्या वाक्यामध्ये दॅन असायला पाहिजे म्हणून लाइटर दॅन, दॅन. आता इकडला शब्द उरला, आता शेवटी आपल्याजवळ उरला मिल्क हा शब्द. काय उरला? मिल्क हा शब्द. म्हणजे पहा, मिल्क इज नॉट ॲज लाईट ॲज द फॅट्स या वाक्याचं आपण पी डी होतं, या वाक्याला आपण सी डी बनवताना आपण त्याच्यामध्ये दॅनचा उपयोग केला, इथं इज नॉट होतो. बरोबर आहे. आपला फॉर्म्युला काय म्हणते, ज्या वाक्यामध्ये इज नॉट आहे तर सी डीच्या वाक्यामध्ये दॅन असायला पाहिजे. मग इज नॉटही आलं आणि दॅनही आलं. इज नॉट हे पी डीच्या वाक्यात आलं आणि दॅन हे सी डीच्या वाक्यात आलं. म्हणजे हे आपलं पहिलं पी डी झालं आणि दुसरं आपलं सी डी झालं. तर अशा प्रकारचे तुम्ही एक्झाम्पल याच्यामध्ये सोडवू शकता. जसं आता एक दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये, का राम इज अ क्लेवरेस्ट बॉय इन अवर क्लास. आता याची आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री आहे कारण याच्यात क्लेवरेस्ट वापरलेला आहे, एस टी लागलेला आहे. समजा याची आपल्याला सी डी बनवायची असेल, काय बनवायची याची सी डी म्हणजे कॉम्परेटिव्ह डिग्री. तर कॉम्परेटिव्ह डिग्री बनवताना आपण काय घ्यायचं, राम इज द नाही घ्यायचा, राम इज द, राम इज क्लेवर, क्लेवर बॉय. आता राम इज क्लेवर बॉय दॅन इज द आहे म्हणून दॅन एनी अदर, दॅन एनी अदर, दॅन एनी अदर इन अवर क्लास. अशा पद्धतीने हे वाक्य आपल्याला करायचे आहे. म्हणजे असे जर तुम्ही एक्झाम्पल जर याच्यामध्ये जर घेतले तर हे एक्झाम्पल तुम्ही या सूत्राच्या माध्यमातून सोडवू शकता. इथपर्यंत आज आपण शिकलो, याचा पुढचा भाग आपण पुढील तासामध्ये पाहू. थँक्यू. ओके.